सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर एस टी बसचं मागचं चाक निखळल्याने झालेल्या अपघातात आठ प्रवासी जखमी झाले आहेत सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर एस टी बसला भीषण अपघात घडलाय धावत्या एस टी बसचं मागचं चाक निखळल्यानं अपघात घडला सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत अपघातामध्ये सात ते आठ लोक जखमी झाले असून तीन लोक गंभीर जखमी आहेत अपघातग्रस्त झालेली बस सोलापूरहून नांदेडला जाण्यासाठी पहाटे निघाली होती मात्र सोलापुरातील ओळे कासेगाव या ठिकाणी एसटी बसचं मागील चाक अचानक बसपासून वेगळं झालं बस, बस वेगात असल्यानं चाक निखळल्यानंतर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि उलटी झाली त्यानंतर बस, त्यान बस महामार्गावर रस्त्याच्या कडेला जाऊन धडकली बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत असल्यानं सर्वांनाच एक थरारक अनुभव आला अपघातामध्ये सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे अपघातातील जखमींना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मात्र अपघातानंतर एस टी बसेसच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे